या घडीची महत्वाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस शरद पवारांना धमकी प्रकरण आणि या प्रकरणी धमकीचे फोन करणाऱ्याला दादरमधून आता अटक करण्यात आलेली आहे. 38 वर्षीय सचिन जाधवला 28 मार्चला अटक करण्यात आली आहे. सचिन जाधवनं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी धमकी दिलेली होती. निवासस्थानी अनेकदा फोन केल्याचं देखील समोर आलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर धमकीचे फोन करणाऱ्या या व्यक्तीला 38 वर्षीय सचिन जाधवच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे. अटक करण्यात आलेली आहे. त्याला दादर रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊ आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून. चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? राज्यातील दोन प्रमुख व्यक्तिमत्व, खरं तर दोन वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी देण्यात आलेली होती. इतकंच नाही तर शरद पवारांना देखील धमकीचा फोन याच व्यक्तीनं केल्याचं आता कळत आहे. लागवी, खरं तर हा जो धमकी देणारा सागर जाधव, सचिन जाधव जो आहे, तो मूळचा वांगी जिल्हा सांगली या ठिकाणचा रहिवासी आहे आणि याच्याकडे शस्त्रसुद्धा होता आणि या आरोपीला दादर रेल्वे स्थानकावरती रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. 28 तारखेला याच्यावरती अटकेची कारवाई झालेली आहे. आपण पाहिलं की सचिन जो आहे तो त्याच्या मोबाईलवरून सागर बंगला आणि सिल्वर ओक या दोन्ही ठिकाणी जो आहे तो धमकी देत होता. खरं तर सचिनवरती सांगली जिल्ह्यावर मध्ये कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत, परंतु अशा स्वरूपाचे जे धमकीचे फोन केल्याप्रकरणी त्याच्यावरती मुंबईमध्ये गुन्हा दाखल आहे. खरं तर आपण पाहिलं की सागर बंगला आणि सिल्वर ओक हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे जे दोन निवासस्थानं आहेत, या दोन्ही निवासस्थानकावरती आरोपीनं वारंवार फोन केले होते, धमकीचे फोन केले होते आणि याच्याकडे शस्त्रसुद्धा सापडलेलं आहे. दादर रेल्वे पोलिसांनी अटक ज्यावेळेस अटकेची कारवाई केली त्याच्याकडे शस्त्रसुद्धा सापडलेलं आहे. सचिन जाधव सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, त्याच्याकडे पोलीस तपास करत आहेत. खरं तर अत्यंत हा जो गुन्हा आहे किंवा ही जी घटना आहे ती गंभीर आहे, कारण या दोन्ही निवासस्थानकामध्ये राहणारे जे नेते आहेत ते राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचे नेते आहेत. आपण पाहिलं की सिल्वर ओक निश्चित चंद्रशेखर, पण या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते? शस्त्र कुठून आलं? त्याला क्रमांक या महत्वाच्या ठिकाणाचे कसे काय मिळाले? काही नेक्सस आहे का? या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतात का अगदी थोडक्यात? लागवी, खरं तर या सगळ्या संदर्भात ज्यावेळेस आपण रेल्वे पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रेल्वे पोलिसांनी सुद्धा या संदर्भातली माहिती काही समोर दिलेली नाही. परंतु हा जो सचिन जाधव आहे हा काहीतरी घातपात करायला निघाला होता का असा संशय या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे, कारण अशा स्वरूपाचे धमकीचे फोन करून हा जो आरोपी आहे तो रेल्वे स्थानकावर आला होता आणि त्याच वेळेस पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा जो आरोपी आहे तो पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावरती अटकेची कारवाई केलेली आहे. सध्या आरोपी सचिन जाधव जो आहे तो रेल्वे पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. लागवी, निश्चित. चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.